Okay, we'll start whatever the point we have discussed in last lecture related to the point number, that is the roads, the classification of roads and the component of the road. Ha point aplyala baghaycha ahe. In this lecture we'll see this point, new point, that is the fresh point for the related to the roads. Tar tyamadhye kay shikaycha aplyala, what are the terminologies of the roads, tyamadhye component of the roads astil, and second point is the classification of the roads, kutla kutla type che roads ahet, ma tyamadhye street roads astil, national highways astil, kiwa tyamadhye tumche purna khali mati cha rastya pasun te purna concrete cha roads paryant vegvegle je prakar padtat road che, tar tya sagyacha study आपल्याला काय करायचं या ठिकाणी करायचं आहे. तर फॉर दॅट पर्पज देअर आर सम टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू दिस हायवे इंजिनिअरिंग ऑर द रिलेटेड टू द रोड, दॅट वी विल सी फर्स्ट अँड लेटर ऑन वी विल सी द व्हॉट आर द क्लासिफिकेशन ॲज वेल ॲज द कॉम्पोनंट ऑफ द रोड्स. ठीक आहे, तर बघा, इन लास्ट लेक्चर ऑलरेडी वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय द रोड अँड व्हॉट इज मीन बाय द ट्राफिक. तर रोड म्हणजे काय, व्हॉट इज द रोड, तर रोड इज वन स्ट्रक्चर विच इज हेल्पफुल फॉर अस टू मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हमें क्या करना है, एक प्लेस से अनदर प्लेस को क्या होना है, जाना है, तो उसके लिए जो पाथ रहता है तो वो पाथ को हम क्या बोलते हैं, रोड बोलते हैं. ओके, वो पाथ जो हम बनाते हैं वो पाथ को हम क्या बोलते हैं, दिस इज वन ऑल्सो दैट ऑल्सो वन ऑफ द स्ट्रक्चर एंड द स्ट्रक्चर इज नोन एज द रोड. एंड वो जो रोड रहता है वो हम हमारे मूवमेंट के लिए पेडिस्ट्रियन रहते हैं, या तो डिफरेंट टाइप के व्हीकल्स है, फोर व्हीलर है, टू व्हीलर है, या तो बिग व्हीकल ट्रक है, ट्रैक्टर्स है, जेसीबी है, जिस ऑल टाइप्स के व्हीकल जो रहते हैं वो सभी व्हीकल ये रोड का यूज करके, ये पाथ का यूज करके क्या करते हैं, मूव होते हैं फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, दैट इज नथिंग बट अ रोड. उसके बाद ट्रैफिक, द ट्रैफिक स्टडी मतलब क्या आता है, इसमें जो भी दो मोटर व्हीकल, द व्हीकल्स दैट ऑफ डिफरेंट काइंड सच एज कार्ट, बोलो साइक्लिस्ट, पेडिस्ट्रेन, मुहिंग टू, हाँ हे सांगता जरा मराठी मधून पण सांगा बरं का, हिंदी मधून थोडं कन्फ्यूज होतोय. ओके ठीक आहे. ते आपले मित्र आहेत का, काय ते आपले विद्यार्थी काय त्यांचं नाव, साकिब हाँ ते साकिब आहेत का लेक्चरला, साकिब साकिब यस मैम, आपको समझ आता है ना, थोड़ा थोड़ा नहीं आता है मैम मराठी. ओके ठीक है. ओके रोड समजलं का, रोड म्हणजे काय करायचं आपल्याला, रोड हे एक स्ट्रक्चर आहे, ते काय करायचं आपल्याला एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत मूव होण्यासाठी, जे आपण व्हेकल व्हेकल असतील किंवा त्या ठिकाणी वेगळे वेगळ्या टाईपचे त्या ठिकाणचे व्हेकल्स आहेत, बुलेट कार्ट असेल किंवा सायकल चालवणारे असतील, पेडिस्ट्रेन्स असतील म्हणजे चालत जाणारे प्लस व्हेकल थ्रू जाणारे, दिस ऑल आर कम अंडर दिस ट्राफिक ओनली. तर त्यामध्ये आपल्याला रोड हे एक स्ट्रक्चर आहे, ट्राफिक म्हणजे काय असणार आहे, तर व्हेकलर स्टडी, जो पूर्ण टोटल व्हेकल्स असतील किंवा पीपल्स दॅट पीपल्स ऑर द पेडिस्ट्रन दॅट ऑल्सो कम अंडर द ट्राफिक. तर हा स्टडी आपण केला होता. द रोड इज डिफाइनड ॲज अ स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड ऑफ डिफरंट मटेरियल. तर यामध्ये डिफरंट मटेरियल्स, डिफरंट टाईप के मटेरियल हम या यूज करते हैं, कौन कौन से रहते हैं, अभी उधर क्या रहता है, कॉन्क्रीट का रोड है तो सीमेंट, सैंड, एग्रीगेट, वाटर, ये हम मटेरियल यूज करते हैं. यदि सॉइल का है रोड तो हम सॉइल जी तुमचा चिखलाचा रस्ता असतो किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो मातीचा रस्ता बनवलेला आहे, काही वेळेला मुरमाचा रस्ता बनवलेला आहे, तर किंवा काही वेळेला फक्त ॲग्रीगेट्स यूज करून काय केला असतो, रस्ता बनवलेला असतो. तर दॅट इज द डिफरंट काइंड्स ऑफ मटेरियल्स दॅट आर हेल्पफुल टू मेक अ स्ट्रक्चर ऑफ रोड, दॅट इज नथिंग बट अ रोड मटेरियल्स. अँड ट्राफिक म्हणजे काय, द मोटर व्हेकल्स ऑफ डिफरंट काइंड्स सच ॲज कार्ट, सायक्लिस्ट, पेडिट्रेन्स, मुव्हिंग टुगेदर ऑन द रोड. हे जे व्हेकल्स सगळे जे की रोडवरती मूव्ह होतात, दॅट ऑल आर कम अंडर द ट्राफिक ओनली. मग चालत जाणारा जरी माणूस असेल तर दॅट ही इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ ट्राफिक फ्लो. ओके, तर ट्राफिकमध्ये त्याला पण आपण काय करतो, कन्सिडर करतो. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी बघितलं आपण, दॅट इज द राईट ऑफ द वे. राईट ऑफ द वे म्हणजे काय करायचं आहे, फॉर मुवमेंट ऑफ व्हेकल, मुवमेंट ऑफ पर्सन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, जो करेक्ट पाथ आहे, दॅट राईट पाथ टू मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, दॅट इज नथिंग बट अ राईट ऑफ द वे. द प्रिव्हिलेज टू यूज रोड बाय द ट्राफिक इज टर्म्ड ॲज अ राईट ऑफ द वे. तर बघा, त्या ठिकाणी प्रिव्हिलेज, कुठल्या टाईपचं रोड त्या ठिकाणी यूज करायचं आहे, प्रिव्हिलेज नाहीतर काय होणार, रोड आहे, रोडच्या बाहेरून चाललं तर त्याचा काही उपयोग नाही. रोड, दॅट इज द प्रिव्हिलेज टू यूज द रोड बाय द ट्राफिक इज टर्म्ड ॲज अ राईट ऑफ द वे. तर राईट, परत त्यामध्ये वेगळ्या डिरेक्शन्स आहेत, त्यामधलं कुठला रोड्स मग यूज करायचा, दॅट इज नथिंग बट अ दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ राईट ऑफ द वे. जो राईट
फ्लाईट असेल जो की आपल्याला जायचं आहे इथून मिरज ते पंढरपूर, तर त्या ठिकाणी पंढरपूर ते मिरजला जायचं असेल तर जो रूट चूज केलेला आहे तो रूट कसा पाहिजे, दॅट शुड बी अ राईट अप द वे. देन अँड देन यू यू कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर. वेअर इज युअर ओरिजिन अँड वेअर इज युअर डेस्टिनेशन. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ओरिजिन पासून तुम्ही डेस्टिनेशनपर्यंत जाऊ शकता इफ यू चूज द राईट ऑफ द वे. नेक्स्ट इज द स्ट्रीट. अ रोड इन अ बिल्ट अप एरिया ऑर टाउन इज टर्म्ड ॲज अ स्ट्रीट. म्हणजे स्ट्रीट बघा, दॅट इज द रोड. आपल्या घराच्या साईडला स्ट्रीट असेल एखादा छोटा रस्ता, दॅट इज रोड इन अ बिल्ट अप एरिया ऑर अ टाउन एरिया. जो की आपल्या बिल्ट अप एरिया असेल किंवा टाउन एरिया असेल, घराच्या बाजून जाणारे छोटे रस्ता असेल तर त्याला आपण म्हणतो स्ट्रीट्स. कॅरेज वे, द पार्ट ऑफ रोड विच इज यूज ओनली बाय व्हेइक्युलर ट्राफिक, दॅट इज अ बुलेट कार्ट, मोटर व्हेइकल इटसेट्रा, इज नोन ॲज द कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय, मेन जो रोडचा पार्ट येतो की त्याच्यावरती पूर्ण व्हेइक्युलर जे व्हेइकल्स आहे, डिफरंट टाईप की व्हेइकल राहते हे, उनका लोड वो रोड पर रहता आहे, तो उसको हम बोलते हैं कॅरेज वे. मीन्स टोटल कॅरेज वे हम क्या करते हैं, यूज करते हैं फॉर द रोड्स फॉर मूवमेंट ऑफ द वन प्लेस टू द अनदर. आता बघा, कंपोनेंट ऑफ द रोड्स बोला तो हमने कि उधर बहुत कंपोनेंट रहते हैं. क्या है, उधर पेडिस्ट्रियन के लिए जो जो चालत जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी राहणारा रस्ता वेगळा असतो. नंतर त्याचं म्हणजे काय आहे की जो मेन सेंटरचा जो पार्ट आहे तो जास्त यूज केला जातो फॉर द कॅरेज वे म्हणून. का तर कॅरेज वे जे टू व्हीलर आहेत ते खड साईडच्या बाजूने जातात, बरोबर, सेंटरनं आपले बिग व्हेकल आहेत ते जात असतात. तर त्या तो जो रोड आहे ज्या ठिकाणी मॅक्झिमम रोडचा लोड मॅक्झिमम लोड जो येतो व्हेकलचा, दॅट विल बी कम अंडर दिस कॅरेज वे ओनली. द पार्ट ऑफ रोड विच इज यूज ओनली बाय द व्हेक्युलर ट्राफिक, दॅट इज द बुलेट कार्ट, मोटर व्हेकल्स एटसेट्रा, इज नोन ॲज द कॅरेज वे. मीन्स फॉर द व्हेक्युलर मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, जो पूर्ण टोटलचा कॅरेज वे जो मीडियम पार्ट जो होता तो जो यूज करतात त्याला आपण काय म्हणतो, तर कॅरेज वे असं म्हणतो. नेक्स्ट वन इज द फुटपाथ. फुटपाथ म्हणजे काय असतात सांगा, रोड युजर जे पेडिस्ट्रेन आहेत त्यांना चालत जाण्यासाठी जो साईडला रोड प्रोव्हाइड केलेला असतो, दॅट इज कम अंडर दिस फुटपाथ. तर बघा, रोड कुठलाही जर घेतला आपण तर रोड जो राहता है तो रोड का सेंट्रल का पार्ट इज नथिंग बट अ कॅरेज वे. उसके साइड में जो पेडिस्ट्रियन के लिए चलने के लिए जो रोड रहता है उसको हम फुटपाथ बोलते हैं. ओके, राइट ऑफ द वे मतलब हमारा जो भी ओरिजिन है, जो भी डेस्टिनेशन है वो हमें पता है, तो हमें करेक्ट वे चूज करना है, दैट इज द राइट ऑफ द वे. देन एंड देन यू कैन गो ऑन द राइट वे एंड यू विल रीच टूवर्ड्स युअर डेस्टिनेशन. ओके, स्ट्रीट मतलब क्या आता है, जो हमारे बिल्टअप एरिया में, हाँ ओके, हमारे घर के नज़दीक वगैरह जो स्मॉल स्मॉल रोड रहते हैं उसको भी हम स्ट्रीट बोलते हैं. वो भी हमें मूवमेंट के लिए, वन प्लेस टू द अनदर मूव होने के लिए उसका हम यूज करते हैं. ओके, कैरेज वे का मतलब क्या आता है, तो कैरेज वे मतलब रोड का जो मेन रहता है एरिया, उसका यूज हम किसके लिए करते हैं, तो फॉर द मूवमेंट ऑफ फ्रॉम वन प्लेस टू द अनदर, तो उसको हम कैरेज वे बोलेंगे. फुटपाथ मतलब क्या आता है, तो फुटपाथ मतलब जो रोड के साइड में एक छोटा स्ट्रीट पोहवाड किया जाता है फॉर द वॉकिंग ऑफ द पेडिस्ट्रियन. जो चल के जाने वाले लोग हैं उनको वो रास्ता क्या करते हैं, हम स्ट्रीट क्या करते हैं, प्रोवाइड करते हैं, दैट इज द फुटपाथ. इन दिस वे दीज आर द स्मॉल टर्मिनोलॉजीज ऑफ द रोड्स. ओके, काल कुठेपर्यंत लिहून दिले बघा, कंप्लीट दिस अँड विल मूव टुवर्ड्स द कंपोनंट ऑफ द रोड्स. Ma'am, right of the way and street, ma'am. Explain it again, ma'am, please. Okay, right of the way. The privilege to use road by the traffic is termed as a right of the way. Means, देखिए हमारे बहुत सारे अभी क्या है, एक रोटरी सेक्शन है, रोटरी सेक्शन से चार पांच रोड जाने वाले है, तो राइट ऑफ द वे हमें चूज करना है. तो देखिए, एक मतलब अभी हमें पंढरपुर से सोलापुर डिस्ट्रिक्ट तक जाना है, पंढरपुर से सोलापुर तक जाना है, तो क्या करना पड़ेगा, जो राइट वे है मतलब अभी हम सोलापुर से सांगोला जाने वाला रास्ता हमने चूज किया, तो क्या होगा, वो राइट वे हो जाएगा, नहीं हो जाएगा ना, क्योंकि हमें जाना है कहाँ, पंढरपुर से सोलापुर जाना है, तो वो जो रूट है, तो करेक्ट जो रूट है वही हमें सिलेक्ट करना चाहिए, दैट इज नथिंग बट अ राइट ऑफ द वे. इफ दैट इज नॉट अ राइट वे, देन हाउ यू विल रीच द डेस्टिनेशन पॉइंट. आपका ओरिजिन पंढरपुर है, डेस्टिनेशन सोलापुर है, तो ओरिजिन टू द डेस्टिनेशन, वो उसके लिए जो भी डिस्टेंस है, जो भी रोड है, वो जो आप यूज करने वाले है वही करेक्ट है, तो ही आप वहां डेस्टिनेशन तक जा सकते हैं. नहीं तो क्या होगा, आप रूट कौन सा
कहाँ सिलेक्ट कर रहे हैं, पंडरपुर से सांगोला तक, तो आपका ओरिजिन क्या है, पंडरपुर है, लेकिन डेस्टिनेशन क्या होगा आपका, रॉन्ग डेस्टिनेशन होगा, दैट वॉज द सांगोला. तो उसके लिए आपको क्या करना चाहिए, जो आपका एम है, मूवमेंट आपको कहाँ करना है, वो कहाँ से कहाँ जाना है, तो ये आपको पता है, उसका रूट कौन सा है ये आपको आपने फिक्स किया, तो राइट ऑफ द वे चूज किया, तो ही आप ओरिजिन से डेस्टिनेशन तक जा सकते हैं. दैट इज द प्रिविलेज टू यूज द रोड, ओके, फॉर द ट्रैफिक. अंडरस्टैंड? यस मैम. स्ट्रीट, नाउ स्ट्रीट मैम. ओके, स्ट्रीट मतलब अभी देखिए, जो मेन रोड रहता है, तो रोड भी नेशनल हाईवे रहते हैं, विलेज रोड्स रहते हैं, तो उसमें से भी जो छोटा रोड है बिल्टअप एरिया में है, हमारे घर से अभी देखिए, हमारे घर से हमारे विलेज क्या एक विलेज है, तो एक घर से दूसरे घर तक जाने के लिए जो रूट रहता है, छोटा छोटे रूट्स रहते हैं, दैट इज द स्ट्रीट्स, ओके, टू मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर. जो भी एरिया है बिल्टअप एरिया, मतलब हमारे घर के बिल्टअप एरिया में ही प्रोवाइड कर रहे हैं, देखिए हमारे घर से हमें रोड तक जाना है, तो जो बिल्टअप एरिया में हमारे जो प्लॉट एरिया है या तो बिल्टअप एरिया है, वही वो रोड रहेगा ना, दैट इज कम अंडर द स्ट्रीट ओनली. द रोड इन अ बिल्टअप एरिया और द टाउन इज टर्म्ड एज अ स्ट्रीट. जो स्मॉल स्मॉल हम रोड स्ट्रीट रखते हैं, स्पेस रखते हैं फॉर द मूवमेंट फ्रॉम आवर हाउस टू स्ट्रीट टूवर्ड्स द स्ट्रीट, ओके, दैट इज ऑल्सो कंसिडर्ड एज अ शॉर्ट स्ट्रीट ओनली. समझ आया क्या बिल्टअप एरिया मतलब आया, समझ आया क्या बिल्टअप एरिया, जो हमारा प्लॉट है, टोटल प्लॉट एरिया है, तो उसमें हम घूमने के लिए जाने के लिए जो स्ट्रीट प्रोवाइड करते हैं, जो स्पीड हम वहाँ छोड़ते हैं, उसको ही हम बोलते हैं स्ट्रीट. हमें रोड तक कनेक्शन, रोड तक कनेक्शन चाहिए, तो हम कैसे जाएंगे रोड? पेडेस्ट्रियन के लिए, के व्हीकल्स के लिए भी होता है. हाँ, पेडिस्ट्रियन मतलब जो चल के रोड पर जो चलने वाले जो पीपल रहते हैं, समझ आए, उनको ही हम पेडिस्ट्रियन बोलते हैं. तो पेडिस्ट्रियन भी अभी ट्रैफिक स्टडी है, तो चलने वाले भी लोग रहते हैं ना, तो उसको ही हम ट्रैफिक स्टडी में इन्वॉल्व करते हैं. क्यों? ट्रैफिक स्टडी मतलब क्या है, नंबर ऑफ व्हीकल्स, नंबर ऑफ पीपल्स, चालत जाना, जो चल के जाने वाले लोग है, टू व्हीलर से जाने वाले है, फोर व्हीलर से जाने वाले है, ट्रक जाने वाले है, ट्रैक्टर, ये सभी टाइप की जो व्हीकल है, वो सभी व्हीकल को, या तो पर्सन चल के जाने वाले, उन सभी को, साइकिल चला के जाने वाले लोग है, उन सभी को हम ट्रैफिक में कंसिडर करते हैं. समझ आया? हाँ मैम, मैं बोल रहा हूँ कि स्ट्रीट में कौन सा ट्रैफिक आता है मैम? स्ट्रीट में सभी सभी आते हैं मैम इसमें. हाँ, वो भी आएंगे ना, वही तो बात बोल रही हूँ ना. अब उसके लिए हमें सिर्फ ये कंपोनेंट बोल रही हूँ मैं, ये जो हमारे रोड के जो इनिशियल जो रहते हैं कंपोनेंट, दैट इज द राइट ऑफ द वे, कैरेज वे, फुटपाथ. अभी देखिए ट्रैफिक है, तो ट्रैफिक में सभी आएंगे, तो ट्रैफिक का हम स्टडी करके फिर हमें प्लानिंग और डिजाइनिंग करने वाले हैं कि बाबा हमें पता है कि इतने सारे ट्रैफिक है इस रोड पर, इतने सारे लोग आते हैं, इतने सारे व्हीकल्स है, तो वो सभी का स्टडी हमें एक बार पता हो गया, तो हम क्या करेंगे उसके बाद, हम रोड का कितना विड्थ रखना चाहिए, फिर पेडिस्ट्रन भी इस रोड पर इतने जाते हैं, चलने वाले लोग इतने हैं, तो उनके लिए साइड रास्ता, साइड रोड हम चूज करेंगे, दैट इज द फुटपाथ. सो इसके हिसाब से डिजाइन और प्लानिंग रोड का किया जाता है. समझ आया? ओके मैम. ओके. ओके. सो राइट डाउन दिस. सगळ्यांना बाकीच्यांना समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? यस मैम. ओके. यस मैम. यस मैम. ठीक आहे. राइट डाउन कॅरेज वे. In yesterday's lecture, we have completed up to the street, no? Yes. Okay. Yes. Then write down carriageway. Carriageway. The part of road. The part of road. The part of road which is used only by vehicular traffic that is bullock cart bullock cart
और मोटर व्हीकल्स. मोटर व्हीकल्स इज नोन एज. इज नोन एज कैरेज वे. इज नोन एज कैरेज वे फुल स्टॉप. बिलो दिस राइट डाउन फुटपाथ. द पार्ट ऑफ रोड. द पार्ट ऑफ रोड यूज्ड बाय पेडिस्ट्रियंस. द पार्ट ऑफ रोड यूज्ड बाय पेडिस्ट्रियंस. Used by pedestrians or general people. General people walking on foot. Walking on foot as footpath. Walking on foot is termed as. Is termed as. Is termed as footpath. Full stop. Madam, pedestrians म्हणजे काय? हा, pedestrian म्हणजे काय माहिती का? जे आपल्या रस्त्यावर चालत जाणारे जे माणसं आहेत त्यांना आपण pedestrian म्हणतो. आपण रोड वरून जर चालत झालो तर आपण पण pedestrian झालो. समजलं? हो हो. रस्त्यावरून जे चालत जाणारे माणसं आहेत तर त्यांना pedestrian असं म्हणतात. तर त्यांना पण आपण ट्रॅफिक स्टडी मध्ये ऍड करतो. हा तेच की और जनरल पीपल वॉकिंग म्हणले ना तेच ते जनरल पीपल जे लोक चालत जातात त्यांनाच पेडिस्ट्रियन म्हणतात. युज्ड बाय पेडिस्ट्रियन और जनरल पीपल वॉकिंग ऑन द फुट. ठीक आहे. इज टर्म्ड एज अ फुटपाथ. ओके बघा या टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे रोड आहेत हे आपले बघितले असतील असे रोड तुम्ही जे रफ रोड असतात. हा बघा काँक्रीटचा रोड आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल काँक्रीट रोड. त्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट या ठिकाणी पण वापरतात. रोलर्स असतात रोलर असतील त्यासाठी. कशासाठी तर प्लेन सरफेस बनवायचा असेल रोलचा आपल्याला रोडचा तर त्या ठिकाणी रोलर दिसतात तुम्हाला पहिल्या फर्स्ट स्लाइड फर्स्ट पिक्चरमध्ये. सेकंडमध्ये आपल्याला जे दिसतंय ते काँक्रीट रोड्स बनवलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट येतो तो आपला कॉम्पोनंट ऑफ मॉडर्न रोड स्ट्रक्चर. राईट डाऊन न्यू पॉइंट. कॉम्पोनंट ऑफ मॉडर्न रोड स्ट्रक्चर. कॉम्पोनंट ऑफ मॉडर्न रोड स्ट्रक्चर. ओके. Following are the different component. Following are the different component. Following are the different component of road structure. Of road structure. Of road structure. Write down first subgrade. 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 Second, subbase. Subbase. Next, base course. Base course. Base course. Surface course. Surface course or wearing course. Or wearing course.
ठीक है, नेक्स्ट डायग्राम एवढी काढून घ्या. आई विल गिव यू द 2 मिनिट्स. ड्रॉ दिस डायग्राम. वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत रोडचे. सो ऑल ऑफ यू शो दिस डिफरंट कॉम्पोनंट ऑफ द रोड्स. सॉइल सबग्रेड, सब बेस कोर्स, उसके बाद बेस कोर्स आता है और टॉप पर जो लेयर रहता है उसको हम बोलते हैं सरफेस कोर्स. All of you completed? No, ma'am. Okay. Show these all the component, subsoil subgrade, second sub base course, base course, aur uske baad surface course. Completed. Yes, ma'am. Okay. All of you draw this diagram also. Madam, back side see the whole screenshot for me. ओके, ड्रॉ दिस डायग्राम स्ट्रक्चर ऑफ रोड पेवमेंट. रोड पेवमेंट तर बघा, आपल्याला जो स्टडी करायचा आहे कंपोनंट ऑफ द रोड किंवा रोड पेवमेंटचा, तर त्यामध्ये बोला तर कंपोनंट ऑफ द रोड आहेत, तर त्यामध्ये हे आपले कंपोनंट आहेत. सबग्रेड आहे, त्याच्यानंतर सब बेस, नंतर बेस कोर्स, नंतर बेस कोट आणि त्याच्यानंतर वेअरिंग कोर्स. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी स्टडी करायचं आहे नक्की रोडचे कंपोनंट कुठले आहेत आणि त्याचं वेगळं फंक्शन काय आहे. ओके, दॅट स्टडी वी हॅव टू डू हिअर फॉर द स्टडिंग द स्ट्रक्चर ऑफ द रोड पेवमेंट. तर ही डायग्राम एक महत्त्वाची काढून घ्या, त्याच्यानंतर आपण डिस्कस करू की व्हॉट आर द कंपोनंट अँड व्हॉट इज द डिफरंट फंक्शन ऑफ द डिफरंट component of the road.
ऑल ऑफ यू कंप्लीटेड झालं का सगळ्यांचं नो मॅम ओके तर बघा यामध्ये वेरिंग कोर्स बेस कोर्ट आणखी सब बेस आणि सब ग्रेड हे आपले काय डिफरंट कॉम्पोनंट आहेत. तर टोटल जो टोटल रोड असणार आहे तर तो रोड तुमचा पूर्ण कशावरती रेस्ट आहे, खाली सब ग्रेडवरती. तर सब ग्रेड इज द फर्स्ट कॉम्पोनंट जो की पूर्ण रोडवरती येणारा सगळा जो लोड असेल प्रत्येक व्हेकलचा, जो भी व्हेकल्स राहते हे रोड पर, तो सभी व्हेकल का लोड वो कहाँ पर रहेगा, तो टोटल लोड कहाँ आएगा, फाउंडेशन पे. फाउंडेशन मतलब यहाँ क्या आता है, सबग्रेड आता है. सबग्रेड इज नथिंग बट अ फाउंडेशन, मीन्स टोटल लोड फ्रॉम द व्हीकल्स जो आता है तो वो कहाँ ट्रांसफर हो जाएगा, तो हमारे सबग्रेड पर. तो सबग्रेड कैसा चाहिए चाहिए हमारा, तो सबग्रेड की क्वालिटी कैसी है, मतलब वो स्ट्रांग है या तो वीक है, उधर का जो ग्राउंड रहता है वो स्ट्रांग है या वीक है, उसके हिसाब से हमें क्या करना चाहिए, उसका पूरा स्टडी करना चाहिए. क्योंकि टोटल जो रोड का जो स्टडी है, टोटल जो रोड का लोड आता है, तो पूरा लोड सबग्रेड दैट इज द लोएस्ट पार्ट ऑफ द रोड, तो वहाँ पर आता है. और उससे वहाँ से टोटल जो ग्राउंड नीचे रहता है उस पर वो लोड ट्रांसफर हो जाएगा. तो उसके लिए जो पहला कॉम्पोनेंट है दैट इज द सबग्रेड फ्रॉम द बेस, खालून जो आपण बघितला रोडचे कॉम्पोनंट, तर सगळ्यात खाली पहिला कुठला कॉम्पोनंट येतो आपला, तर सबग्रेड. तर पूर्ण रोडवरती येणारे जे व्हेकल्स आहेत, तर त्या सगळ्या व्हेकलचा लोड जो आहे तो तुमच्या सबग्रेडवरती जाणार आहे. आणि सबग्रेड थ्रू तुमचं खाली काय असणार आहे, तर तुमचे अर्थ मटेरियल असणार आहे. तर सबग्रेड थ्रू हा लोड खाली ट्रान्सफर होणार आहे. तर त्यासाठी देर इज अ दॅट इफ दॅट स्ट्राटा इज व्हेरी हार्ड, त्या ठिकाणचं स्ट्राटा जर हार्ड असेल तर त्या ठिकाणचं रोड आहे, तर त्या ठिकाणचे रोडचं जे काही आपल्याला लोड ट्रान्सफरिंग आहे, तर ते काय होणार आहे, हार्ड स्टार्ट असल्यामुळे काही प्रॉब्लेम बसणार नाही. तर त्यासाठी पण आपल्याला जर त्या ठिकाणी जर ते स्टार्टा कमी असेल किंवा वीक असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतील, काही प्रोव्हिजन करायला लागतील. एखादा कोर्स त्या ठिकाणी, जे की आपण आता इथं सब बेस, बेस कोर्स किंवा बेस कोट, हे जे आपले कॉम्पो हे लेअर्स आहेत, तर या लेअरमधलं आपल्याला एखादा लेअर काय करावं लागेल, एक्स्ट्रा करावं लागेल, जेणेकरून त्या ठिकाणची जी बेअरिंग कपॅसिटी सॉइलची आहे ती काय होऊ शकते, त्या कशासाठी, तर वाढवण्यासाठी. जसं की सेम आपण स्ट्रक्चरसाठी बघितलं होतं बिल्डिंग, तर त्या ठिकाणी जर बेअरिंग कपॅसिटी कमी असेल त्या खालच्या सॉइलची, तर आपण त्यासाठी पहिला बेअरिंग कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करत होतो, पहिल्यांदा स्टडी करत होतो. त्याच्यानंतर आपण मग त्याच्यावरती बेअरिंग कपॅसिटी इन्क्रीज झाल्यानंतर मग आपण काय करतो, स्ट्रक्चर बिल्डअप करत होतो. तसा सेम स्टडी या ठिकाणी येणार आहे. पूर्ण रोडवरचे जे व्हेकल आहेत त्याचा पूर्ण जो स्टडी आहे, तर तो त्याचा जो लोड आहे, लोड स्टडी जो असेल तो पूर्ण लोड आहे तो तुमच्या सबग्रेडवरती जाणार आहे. सबग्रेड तो तुमच्या खाली सॉइलवरती जाणार आहे, जे अर्थ सॉइल आहे त्या. तर ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, तर आपल्याला या ठिकाणी सब बेस आहे तो एक लेअर दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण जो एरिया रोडचा सरफेस आहे तो आपल्याला काय करायचा आहे, स्ट्रॉंग करायचा आहे. हा एकदम ज्याची बेअरिंग कपॅसिटी कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. तर त्यासाठी या 3 ते 4 लेअरमध्ये काय केलेलं आहे, त्या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे. दॅट इज द सब बेस, नंतर बेस कोर्स, नंतर बेस कोट आणि त्याच्यावरती वेअरिंग कोट. म्हणजे बघा, जर खाली असतील तर त्या ठिकाणी पूर्ण मोठे मोठे अग्रिगेट देऊन त्याचं फाउंडेशन पहिला फिक्स केलं जातं, त्याच्या मोठे मोठे अग्रिगेटनं परत प्लेन सरफेस केला जातो, त्याच्यानंतर एक दुसरा बेस कोर्स, म्हणजे त्याच्यानंतर थोडक्यात
त्याच्यापेक्षा स्मॉल साईजचे ॲग्रीगेट आहेत त्याचा वरती लेअर दिला जातो. त्याच्यानंतर वरती त्याच्यापेक्षा छोटे जे लेअर्स आहेत त्या ठिकाणी मग तुमचे माती असेल, समजा मातीचा रोड बनवायचा असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठे जे ॲग्रीगेट आहेत ते त्या ठिकाणी पसरले जातात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटे ॲग्रीगेट, परत त्याच्यावरती रोलरनं पूर्ण रोलिंग करून घेतलं जातं. त्याच्यानंतर परत तिसरा लेअर दिला जातो जो की त्याच्यापेक्षा स्मॉल जे ॲग्रीगेट आहेत त्याचा लेअर दिला जातो. आणि परत नंतर मातीचा लेअर दिला जातो. मातीचा जर रोड बनवायचा असेल तर वरती टॉपला तुमचे काय असणार आहे, टोटल सॉइल असणार आहे. सो दॅट वरचा जो सॉइल आणि त्याच्यानंतर पाणी त्याच्यावरती शिपडून काय केलं जातं, पाण्याचा लेअर दिला जातो आणि परत पूर्ण त्याचं रोलिंगनं पूर्ण रोलिंग कॉम्पॅक्शन करून घेतलं जातं. तो वरचा जो लेअर येईल त्याला आपण वेअरिंग कोट असं म्हणतो किंवा त्याला वेअरिंग कोर्स असं म्हणतात. आणि त्याच्या खाली जे लेअर्स दिलेले आहेत ऍग्रीगेटचे विथ रिस्पेक्ट टू डायमेन्शन्स, सगळ्यात जास्त डायमेन्शनचा लेअर असेल तो सब बेस असेल, त्याच्यावरचा असेल तो बेस कोर्स असेल, त्याच्यानंतरचा असेल तर बेस कोटचा असेल, आणि लास्टला जो टॉपला असणार आहे तो लेअर म्हणजे तुमचा कुठला असणार आहे तर तो म्हणजे तुमचा वेअरिंग कोर्स, जो की सॉइलचा लेअर, सॉइलचा रोड असेल तर त्या ठिकाणी सॉइलचा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, स्प्रेडिंग ऑफ द सॉइल करणार आहे. आणि त्याच्यावरून ती वेदरिंग म्हणजे आपण त्या ठिकाणी वॉटरनं वॉटर स्प्रिंकलर करून पूर्ण रोलरनं कॉम्पॅक्ट करून घेणार आहोत रोडला. तर दॅट कम अंडर दिस वेअरिंग कोर्स. या ठिकाणी सेम जर तुमचा रोड डांबरी रस्ता जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, हे सगळे ॲग्रीगेट्स खाली असतील, त्याच्यानंतर वन बाय वन ॲग्रीगेटची साईज कमी करत करत डिपॉजिशन करतो आपण, परत त्या ठिकाणी रोलिंग करणार आहोत, आफ्टर रोलिंग परत दुसरा लेअर, परत रोलिंग, परत तिसरा लेअर, परत रोलिंग, त्याच्यावरती आपण पूर्ण काय करणार आहोत नंतर लास्टला डांबर पसरणार आहोत. ओके, तर त्या ठिकाणी जे रोलिंग करतो आपण त्या रोलिंग इफेक्ट काय असतो की एम बेसिक एम काय असतो, तर त्या ठिकाणची जी काही कॉम्पॅक्शन आहे ते चांगलं झालं पाहिजे. जेवढं कॉम्पॅक्शन जास्त होईल तर त्या रोडची स्ट्रेंथ आहे ती आपली काय मिळणार आहे, एक्झॅक्ट चांगली मिळणार आहे. जर कॉम्पॅक्शन त्या ठिकाणी व्यवस्थित नाही झालं तर काय होऊ शकतं, रोडचा मेंटेनन्स जास्त होऊ शकतो, लोडची बेअरिंग कपॅसिटी कमी होऊ शकते. तर त्यासाठी कॉम्पॅक्शन विथ रोलर्स आणि त्या ठिकाणी डिफरंट मटेरियल आहेत तर ते वन बाय वन लेअर दिलेले आहेत तर त्याचं डिपॉजिशन व्यवस्थित झालं पाहिजे. अँड सेकंड वन इज द बेअरिंग कपॅसिटी ऑफ द रोड शुड बी इन्क्रीजेस अँड सो दॅट देर आर दी डिफरंट लेअर्स. बघा, टॉप सगळ्यात खाली आहे तो आपला सबग्रेड. सबग्रेड म्हणजे काय, आपली ग्राउंड आहे, तर ग्राउंडच्या वरती आहे ते सब बेस, त्यामध्ये वेगळे मोठे साईजचे पार्टिकल, मोठ्या साईजचे ऍग्रीगेट या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर बघा बेस कोर्स, त्यामध्ये जे साईज ऑफ ऍग्रीगेट आहेत किंवा त्या ठिकाणी दगड जे वापरलेले आहेत या ठिकाणी ती कशी आहेत, त्याची साईज कमी आहे त्याच्यापेक्षा आणि ऑन द टॉप त्याच्यापेक्षा लहान आहे. आणि हे वन बाय वन जेव्हा पहिला लेअर दिला जातो तेव्हा त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन केला जातो, रोलर केला जातो, प्लेन सर्फेस बनवून घेतला जातो. त्याच्यानंतर जेव्हा सेकंड आपण लेअर देणार आहोत परत त्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू रोलिंग करून कॉम्पॅक्शन केलं जातं. परत थर्ड सेम या पद्धतीने एक लेअर तुमचा ऍग्रीगेटचा, परत त्याच्यानंतर सॉइलचा लेअर, परत त्याचं पूर्ण रोलिंग कॉम्पॅक्शन केलं जातं, परत त्या ठिकाणी सेकंड लेअर, परत सॉइलचा लेअर, परत त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन, परत थर्ड लेअर, परत त्या ठिकाणी सॉइलचा लेअर, परत कॉम्पॅक्शन. अशा पद्धतीने पूर्ण हा रोडचे काय आहेत हे कॉम्पोनंट आहेत. या रोडच्या कॉम्पोनंटने आपल्याला टोटल जी रोड आहे तो बनवला जातो विथ रिस्पेक्ट टू दिस ऑल, सो दॅट तो टोटल जो लोड येणार आहे रोडवरती आपल्या तो वेअरिंग कोर्स पासून आपल्या खालच्या बेस कोटला, बेस कोट पासून बेस कोर्सला, बेस कोर्स पासून सब बेसला आणि सब बेस पासून सब ग्रेडला, अशा पद्धतीने आपला रोड काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे अँड टुवर्ड्स द अर्थ मटेरियल, ती खाली सॉइल असणार आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे कॉम्पोनंट आहेत ते आपल्या सॉइलचे, आपले कॉम्पोनंट आहेत ते आपल्या रोडचे आहेत. तर अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या चार टाईपचे रोड असतील, कॉन्क्रीट रोड्स असतील किंवा त्या ठिकाणी समजा हा एक सिम्पल रोड दाखवला मी तुम्हाला जो की वॉटर बॉर्न मॅकॅडम रोड म्हणजे ह्यालाच म्हणतात की मातीचा मातीचा रस्ता. तर या पद्धतीने जे आहेत तर प्रत्येक रोडचे असे कॉम्पोनंट राहतात की त्याच्यानुसारच त्याचं डिझाईन केलेलं असतं आणि त्याच्यानुसारच काय करावं लागतं आपल्याला, रोलिंग करावं लागतं त्या ठिकाणी. रोलिंग इज वन ऑफ द कॉम्पॅक्शन मेथड. तर तुम्ही रोलिंग केलेलं बघितलं असेल रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असताना वगैरे, तर त्या ठिकाणी हे कॉम्पोनंट राहतात आणि या कॉम्पोनंटच्या अंडरच आपल्याला काय करायचंय, रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. दॅट ऑल आर दी कॉम्पोनंट ऑफ द रोड्स. तर त्यामध्ये बघा हे सगळे कॉम्पोनंट आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला इन डिटेलमध्ये करायचा आहे. सबग्रेड म्हणजे काय, तर आपला लोअरमेस्ट पार्ट ऑफ द रोड दॅट इज द सबग्रेड. उसके बाद जो आता है वो सब बेस आता है,
उसके बाद बेस कोर्स दैट इज द बेस कोट एंड लास्ट वन इज द वेरिंग कोट जो टॉपला लेयर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो वेरिंग कोट असं म्हणतो दीज आर द कंपोनेंट ऑफ द रोड तर याची इन डिटेल मध्ये जी काय इन्फॉर्मेशन आहे कुठल्या टाईपचं मटेरियल वापरतात मग त्याची थिकनेस किती असते किंवा त्या ठिकाणी आपण वेगवेगळे कंपोनेंट आहेत तर ह्याचा बेसिक एम काय तर दी स्टडी जो आहे आपल्याला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात कारण आता आपली मीटिंग विद इन वन मिनिट आवर मीटिंग विल बी ओव्हर सो दॅट विल स्टॉप हिअर इन द नेक्स्ट लेक्चर विल सी दिस कंपोनेंट ऑफ द रोड इन डिटेल ठीक आहे तर आज आपण काय बघितलं इन दिस लेक्चर वी हॅव सीन मॅडम हा